प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचं शिवसेना शरण जाणार नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीची पथकं दाखल झाली असून शोध मोहीम सुरू आहे या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध करून भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला सीबीआय ईडी काहीही असू द्या हे सरकार आमदार आणि नेते कोणालाही शरण जाणार नाहीत आम्ही लढत राहू आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आज जर तुम्ही सुरुवात केली असाल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय